विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ब्रेन ट्रेन एज्युकेशन मध्ये सर्व विद्यार्थी नवीन जे नवीन परिवार ब्रेन ट्रेन एज्युकेशन मध्ये नवीन विद्यार्थी पालक आणि शिक्षक जे जॉईन झाले असतील किंवा जे मागच्या वर्षी एप्रिल मध्ये ऑगस्ट मध्ये डिसेंबर मध्ये आणि जानेवारी मध्ये काही विद्यार्थी ब्रेन ट्रेनला जॉईन झाले आणि त्यांचं काही कारणास्तव मिस झालं की ते कंटिन्यू करू शकले नाही, त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे ते थोडेसे ग्रुपच्या बाहेर गेले आणि त्यांना पुन्हा आपण एक संधी दिली की तुम्ही पुन्हा एकदा पहिल्यापासून अबॅकस वेदिक मॅथ योगा ज्या ज्या आपण ऍक्टिव्हिटीज करणार आहोत त्या तुम्ही करू शकतात. म्हणून खूप सारे आधी ब्रेन ट्रेनला जॉईन झालेले ही विद्यार्थी पालक आणि शिक्षक जॉईन झाले असतील अशा सर्वांचं आधीच्यांचं पण पुन्हा नवीन ग्रुपमध्ये आणि नवीन जॉईनलेल्या सर्व मेंबर्सचं ब्रेन ट्रेन एज्युकेशन परिवारात हार्दिक स्वागत. मित्रांनो मी खूप सारा वेळ घालवणार नाही पण ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही एकमात्र संस्था भारतात अशी आहे की जी फ्री एज्युकेशनवर गेल्या 10 वर्षापासून अबॅकस वेदिक मॅथ आपण फ्री शिकवतो अशी एकमात्र एनजीओ. आपण एक प्रोफेशनल कंपनी नसून आपण एक समाजसेवी एक संस्था आहे हे आधी सर्वात समजून घ्या. या संस्थेचे तुम्ही मेंबर आहात, ही संस्था पण तुमची आहे, म्हणून आपण एकमेकाचा हात पकडून या संस्थेला मोठं करूया आणि खूप सारं फ्री एज्युकेशनची चळवळ आहे ही आपण पुढे नेऊया. म्हणून तुमच्याकडे काही टॅलेंट्स असतील, पालकांकडे असतील, शिक्षकांकडे असतील, तर तुम्ही पण या व्यासपीठावर येऊन विद्यार्थ्यांना हे ज्ञानदान करू शकता. मग सर्वात आधी मी पुन्हा एकदा पालकांना सांगतो की आपण फ्री शिकवतो. ओके, आता याच्यात ज्या ज्या कन्सेप्ट येतील किंवा काही शिक्षक काही कन्सेप्ट घेऊन येतील आणि त्यांना मात्र काही चार्जेस पे करायचे असतील, चार्जेस ते म्हणजे त्यांना जर फी हवी असेल तर ते फी आकारूनही कोर्सेस घेऊ शकतात. जरूर ब्रेन ट्रेनच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काही डिस्काउंट दिलं तर अशा पद्धतीचे कोर्सेसही तुम्हाला ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या मार्फत रन करता येतील. म्हणून ही संस्था सर्वांची आहे, ही एनजीओ आहे आणि इथं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता तुमच्या गेल्या 2-3 दिवसापासून काही शंका आहेत त्यांच्यावर बोलूया. फक्त विनंती आहे की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही शंका नसेल. आपण 15 एप्रिलला आपण सुरू करणार होतो क्लास आणि अचानक आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले की या वीकमध्ये त्यांची एक्झाम सुरू आहे, त्यांची स्कूल सुरू आहे आणि काहींना 15 एप्रिलला एक्झामची तयारी करायची होती. म्हणून काल आपण 14 एप्रिलला ग्रुपमध्ये भेटलो आणि आपल्या औपचारिक क्लासची सुरुवात केली. पहिला आठवडा हा पूर्वतयारीचा आहे. आता पूर्वतयारी काय असेल ते आपण ग्रुपमध्ये सांगितलंय की थोडस ओळख, अबॅकसची ओळख. आता अबॅकस का शिकायचा याच्याबद्दल स्पेशल मी तुमच्याशी सर्वांशी बोलणार आहे, कारण ही ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे, ब्रेनवर काम करणारी कन्सेप्ट आहे. फक्त अबॅकस आहे असं नाही, अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पण त्याच्यातली एक ऍक्टिव्हिटीज आहे की याच्याने कॉन्सन्ट्रेशन होतं, इमॅजिनेशन होतं, व्हिज्युलायझेशन होतो, रिकॉल सेन्सचा व्यायाम होतो आणि ब्रेन डेव्हलपमेंट होतो. हे खूप सारी माहिती ऑलरेडी इंटरनेटवर अवेलेबल आहे. तुम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी आजकालचे सर्व हुशार आहात, तुम्ही सर्व शोधू शकतात, पण जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा मी याच्याबद्दल पुन्हा तुमच्याशी बोलेल. ही ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे, मीन्स हिचा सराव आणि प्रॅक्टिस नियमित केली पाहिजे. म्हणून आपला क्लास कधी असेल प्लीज पुन्हा सांगतो, आपला क्लास असेल वीकली असेल. ओके, आपला क्लास वीकली असेल, वीकली 1 आवर. पण एक मास 1 मे पासून तुम्हाला सुट्ट्या आहेत म्हणून आपण एक्स्ट्राही क्लास घेऊ, त्याचं कम्युनिकेशन आदल्या दिवशी आपल्यावर असेल. तुम्ही जेव्हा जेव्हा कुठल्याही एखाद्या पे करून जेव्हा क्लासला जातात ते सुद्धा वीकलीच क्लास घेतात. साधारण तुम्हाला 2000 रुपये एका लेवलचे आणि किटचे चार्जेस 1200 रुपये, याच्यात एक टी शर्ट आणि एक बॅग असं एक साहित्य दिलं जातं. पण आम्ही म्हणतो शिकण्यासाठी टी शर्ट आणि बॅगची गरज नाही, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, बुक गरजेचं आहे, टूल गरजेचं आहे, तेवढं घेऊया. म्हणून ब्रेन ट्रेनने तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर कम्युनिकेशन केलंय, आपण आतापर्यंत 4 बुक्स म्हणजे 4 लेवलचे बुक आपण तयार केले. अजून आपले 3 लेवल येणार आहेत. पालक नेहमी विचारतात तुम्ही किती लेवल शिकवणार, आम्ही सर्व लेवल शिकू, काळजी करू नका. डिसेंबर 22 रोजी आपली एक नॅशनल मॅथ मॅरेथॉन होईल की ज्या दिवशी नॅशनल मॅथमॅटिक डे असतो.
तोपर्यंत आपण जास्तीत जास्त 4 बुक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. तुमची तयारी असेल, मी मेहनत करायला तयार आहे, तुम्ही तुम्हाला पण मेहनत करावं लागेल. त्याच्यानंतरचा पुढचा सिलेबस आपण तोपर्यंत अजून 1 महिन्यानंतर आपल्याकडे बुक्स येतीलच, तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येईल. ओके, क्लिअर आहे? म्हणजे क्लास किती दिवस असेल, काय असेल, ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या प्रोफेशनल क्लासला जातात, लेव्हलप्रमाणे 2000 रुपये फीज भरतात, पण आम्ही लेव्हलप्रमाणे कुठलाही फीज घेत नाही. फक्त एक सिस्टमॅटिक सिलेबस तुमच्याजवळ असावा, बेसिक ते गरजेचं आहे. म्हणून हे 4 बुक्स आणि एक अबॅकस किट, हे पूर्ण मटेरियल आम्ही तुम्हाला, तेवढा मात्र सिलेबस तुमच्याकडे, ते सुद्धा आपण मागच्या वर्षी 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीडीएफ फॉर्ममध्ये फ्री देत होतो. पण त्यात असं म्हणतात की समाजात सर्वच फ्री दिलं तर त्याची काहीच किंमत नसते. म्हणून पालक आणि विद्यार्थ्यांनीच आम्हाला शिकवलं की सर सिस्टमॅटिक बुक आणा, परत शिक्षकांची ट्रेनिंग करायची, शिक्षकांना स्वतःचा क्लास सुरू करायचा असेल तर त्यांना सुद्धा आम्ही सर्टिफाईड टीचर करतो. मात्र ते शिक्षक, त्यांनी सोशल ऍक्टिव्हिटीज करायची का आपला एक स्वतःचा सेंटर सुरू करून लेव्हलला 2000 रुपये करायचे का 3000 करायचे का 1000 घ्यायचे, पूर्ण फ्रीडम आम्ही देतो. मात्र एखाद्या 50-60 हजार रुपये भरून तुम्ही एखादीची फ्रँचायसीज घेतात आणि ते ज्या पद्धतीने तुमचं सेटअप करतात, ज्या पद्धतीने प्रत्येक लेवलची एक्झाम, प्रत्येक लेवलचं सर्टिफिकेशन, वर्षातून एक नॅशनल कॉम्पिटिशन किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला विद्यार्थ्यांना पाठवणं, ह्या सर्व सेटअप ब्रेन ट्रेनकडे अवेलेबल आहे. म्हणून सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ही एक समाजसेवी संघटनेबरोबर तुम्ही सर्वजण या संघटनेचे संस्थेचे मेंबर आहात, आपण एका परिवारातल्या आहात, या अप्रोचने पुढे जाऊया. कुठलंही टेक्निकल अपडेशन किंवा अजून काही आपल्याला अपडेट करावा लागला तर जरूर आम्हाला सांगा, जरूर आम्हाला कळवा, त्याचं वेलकम. किंवा तुमच्याकडे काही स्किल्स असतील तर ब्रेन ट्रेनवर तुम्ही त्या घेऊन येऊ शकतात. आणि ज्या शिक्षकांना सर्टिफाईड टीचर व्हायचं आहे त्यांना आपण पूर्ण फ्रीडम देतो, पूर्ण सपोर्ट देतो की ते एखाद्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशन सारखे क्लास रन करू शकतात. खूप सारे प्रश्न येतात, सर तुम्ही फिजिकल क्लास घेत नाही, मी फिजिकल बंद केलेत. कारण आता जे टीचर, आतापर्यंत 6 टीचर वेगवेगळ्या सेंटर्समध्ये, नाशिकमध्ये 4 आणि नाशिकच्या बाहेर 2, अशा वेगवेगळ्या 6 सेंटर्स आपण सुरू केलेत ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे, तर विद्यार्थी तिथं फिजिकल जाऊन क्लास करू शकतात. तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तुमच्या एरियातला तर मी ते पण डिस्प्ले करेल, किंवा त्याच्यावर पण एक व्हिडिओ पूर्ण बनवणार आहे की जेवढे शिक्षक आहेत त्यांचं नाव, त्यांचा क्लास नंबर, त्यांचा पूर्ण ॲड्रेस हे मी आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. क्लिअर आहे? हा शिक्षकांसाठी होता. विद्यार्थ्यांसाठी काय आहे की आपण फ्री शिकणार आहोत. पण आजचा क्लास स्टँडर्ड फर्स्ट पासून किंवा स्टँडर्ड त्याच्यापेक्षाही लहान मुलं, त्यांना मात्र पालकांची मदतीची गरज लागेल. पालकांनी विद्यार्थ्यांना थोडीशी मदत करायची, विद्यार्थ्यांना आपल्याला स्वतःहून स्टडी करायला प्रेरित करायचंय, म्हणून त्यांना थोडासा सपोर्टची गरज असते. आणि आपण हे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनच्या मीडियामध्ये आपण हे सर्व शिकलेलं आहात आणि तुम्ही करतात. पण मी पुन्हा रिक्वेस्ट करेल की लहान जे पिलं आहेत, आपण साधारण 2 ग्रुप बनवलेत, एक साधारण फर्स्ट सेकंड आणि थर्ड स्टँडर्डचा, ओके, फर्स्ट सेकंड स्टँडर्डचा एक ग्रुप आणि 4, 5, 2, ऑल असा एक आपण ग्रुप बनवलाय. स्टँडर्ड 4, 5, 6, 7, 8, 9, 10 चा एक ग्रुप आणि एक आहे टीचरांचा ग्रुप. अशा 3 ग्रुप मध्ये आपण हे ट्रेनिंग ऑलरेडी सुरू केलेलं आहे. जानेवारीचे पण असेच आहेत. ओके, याच्यातून जर तुम्ही या स्टँडर्डच्या ग्रुप मध्ये असाल तर इतर जे ग्रुप आहेत आपले, तुम्ही जॉईनिंगचे किंवा वेटिंगचे, त्या ग्रुपमधून बाहेर आलात तरी चालेल. कारण एक ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व हे सिस्टमॅटिक कम्युनिकेशन होईल. अजून तुमचे काही प्रश्न आहेत की योगा, रुबिक क्यूब, त्याचप्रमाणे हँडरायटिंग, अशा वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मे महिन्यात, जून महिन्यात आपण एन्जॉय करत किंवा अजून जेव्हा एक्स्ट्रा टाइम आपल्याकडे अवेलेबल असेल तेव्हा करूया. अजून एक प्रश्न होता की तुम्ही बाहेरगावी गेले तर जाताना अबॅकस बुक किट बरोबर ठेवा. मम्मीचा किंवा पप्पांचा मोबाईल असतोच की तुम्ही ज्या मोबाईल बरोबर कायम असाल तो मोबाईल तुम्ही दिला पाहिजे, कारण त्या मोबाईलवर लिंक येतील. पुन्हा एकदा अजून एक आहे की आमच्याकडनं ब्रेन ट्रेन एज्युकेशनकडनं मराठीत मेसेज कम्युनिकेशन होतात, कारण माझं मराठीवर माझं वर्चस्व आहे, ते मराठीत बोललो पाहिजे म्हणून मी मराठीत सर्व मेसेज सेंड करतो. तर पालकांनी मात्र
मुलांना मेसेज रीड करून, कारण ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या या ग्रुपवर फक्त माझे मेसेज येतील, म्हणून प्रत्येक मेसेज हा आपल्या विद्यार्थ्यांच्या क्लाससाठी तो इम्पॉर्टंट असेल तो प्रॉपरली पूर्ण वाचा आणि मुलांपर्यंत फॉरवर्ड करावा, ही पालकांना विनंती. क्लिअर आहे? अजून काय शंका आहे? किट बद्दल. किट ऑलरेडी ग्रुपला मी पोस्ट ऑलरेडी नंबर सेंड केलेला आहे, पुन्हा एकदा लिहून देतो तुम्हाला, कारण सारे खूप सारे मेसेज आहेत म्हणून पुन्हा सांगतो. 999 नंदिनी किंवा ब्रेन ट्रेन केलं तरी चालेल, नंदिनी ब्रेन ट्रेन या नंबरवर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करून तुम्ही 565 ट्रान्सफर करून तुम्ही बुक्स आणि किट मागू शकता. ऍड्रेस देताना पूर्ण नाव, ऍड्रेस, पिन कोड आणि मोबाईल एकाच मेसेजमध्ये पाठवा, म्हणजे तुम्हाला पाठवायला मला सोपं जाईल. मराठी इंग्लिश कसाही पाठवला तरी चालेल. ओके, सो क्लिअर आहे? तुम्हाला किट या नंबरवरून फोन पे केलं 565, तुम्ही घरी येऊन घेऊन जाणार असाल 501 रुपये. अजून तुमचे काय मेसेज आहेत? क्लास किती चालेल? डिसेंबरपर्यंत चालतील? आठवड्याला क्लास असेल, नंतर स्कूल सुरू झाल्या तरी आपण सॅटरडे संडे अशा पद्धतीने क्लास घेणार आहोत. क्लास आपले नेहमी ए संध्याकाळी 5:30 नंतर. हा टायमिंग काय असेल, जेव्हा केव्हा क्लासची तुम्हाला लिंक येईल आदल्या दिवशी तुम्हाला कम्युनिकेशन होईल, पण बाय इन केस ऑफ इमर्जन्सी, कारण आम्ही नेहमी म्हणतो, कारण आम्ही हे सर्व आमची एक प्रोफेशनल एक प्रायव्हेट कंपनीतली नोकरी सांभाळून हे सर्व समाजसेवेचं काम करत असतो, म्हणून खूप वेळा मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती करतो की अनवॉन्टेड फोन करू नका. काही कम्युनिकेशन असेल, काही महत्वाचा मेसेज असेल तर व्हॉट्सअपला जरूर करा, तुम्हाला त्याच्याचं योग्य उत्तर देईल. किंवा काही तुम्हाला सुचवायचं असेल तरी पण तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सांगू शकता. आणि किंवा काही हरकत नाही, मेसेज करा, सर बोलू शकते का, मला वाटलं मी फ्री आहे, मी तुम्हाला मेसेज करेल, येस यू कॅन कॉल इन कॉल मी, नो प्रॉब्लेम, देन तुम्ही कॉल करू शकता. सो जे तुमचे काही प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचे, कारण काल आपण 14 तारखेला भेटलो, 14 तारखेला रेकॉर्डिंगचं मला थोडंसं PC आणि मोबाईल सिस्टममध्ये लिंक करता नाही आली, मग पुन्हा मी ह्या कालचा जसाचा तसा क्लास आज रेकॉर्ड केला आणि तुम्हाला कम्युनिकेशन करतोय. सो ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात, आपण कसं शिकणार आहोत, हे फ्री शिकवण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे, एक समाजसेवी संस्था आहे, याचे तुम्ही सर्वजण मेंबर आहात आणि या संस्थेला आपल्याला सर्वांना मिळून मोठं करायचं आहे, हे आपण आत्तापर्यंत एक कम्युनिकेशन जनरल अवेअरनेस ब्रेन ट्रेन बद्दल सांगितला. ॲबॅकस हे ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे, इमॅजिनेशन, व्हिज्युलायझेशन, त्याच पद्धतीने क्रिएटिव्हिटी, दोन्ही हातांचा वापर, म्हणजेच दोघं ब्रेनला ॲक्टिवायझेशन, या सर्व कन्सेप्ट ब्रेन डेव्हलपमेंटच्या आहेत. त्या पुन्हा पुन्हा आपल्या क्लासच्या आधारे किंवा जेव्हा जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा मी पुन्हा याच्याबद्दल बोलेल. पण आज आपण एकदा नेमकं काय करणार आहोत, कुठल्या संस्थेत काय शिकणार आहोत ते सांगायचं होतं म्हणून आपण आज भेटलेलो आहोत. सो एका आठवड्यात 1 मेच्या आधी कंपल्सरी प्रत्येकाकडे 4 बुक्स आणि किट हा बंच असेल असं गृहीत धरून आपण थोडस जोमाने 1 तारखेपासून सुरुवात करूया. अजून आपल्याकडे पूर्ण आठवडा आहे. ओके, लवकरात लवकर सर्वजण हे मागवतील आणि आपण सिलेबस वाईज, पेज वाईज, 1 बाय 1 क्लास पुढे जाऊया. अजून सांगताना आनंद वाटेल, काळजी करू नका, प्रत्येक लेवलचे आपण एक्झाम घेऊया, प्रत्येक लेवलचं सर्टिफिकेशन करूया. ज्या पद्धतीने तुम्ही 3-4 हजार रुपये भरून एक एक लेवल करतात त्याच पद्धतीचं त्याच्यापेक्षा सुंदर आपण इथं शिकूया. आणि ऑलरेडी शिकलेत विद्यार्थी, म्हणूनच तुम्ही तुमच्याकडे मेसेज आला आणि तुम्ही जॉईन झाले ब्रेन ट्रेनला. सो पुढे जाऊया थोडंसं, की आज आपण थोडंसं जाण्याच्या आधी काहीतरी शिकून जाऊया. ओके, हे सर्व जनरल कम्युनिकेशन होतं, आपण ग्रुपमध्ये आहात, तुम्हाला सर्व हा व्हिडिओ ऐकायला आणि बघायला मिळेल. आता थोडंसं पुढे जाऊया, मीच एक अंकी एक 3 अंकी संख्या लिहितो. ओके, 548 पुन्हा लक्ष द्या, इट इज अ लेफ्ट साइड, कारण लेफ्ट साइड ने आपण स्टार्ट करतो आणि राईट साइडला काय करतो आपण एंड करतो, कारण इथं एंड होतो आपला, एंड होतो रायटिंग करण्याचा. पुन्हा बघा, 548 म्हणजे मी लेफ्ट साइड ने स्टार्ट केलं 500, पुन्हा
40 आणि नंतर 8 8 इज द एंड कारण राईट साइड हा माझा राईट हँड आहे आणि हा राईट साइडला थांबला मीन्स आपण थोडासा अबॅकस काही कारण या डिजिट मध्ये काही प्लेस व्हॅल्यू असतात काही फेस व्हॅल्यूज असतात आता प्लेस काय आपण जर असं विचारलं की 8 चं प्लेस काय तर प्रत्येक जण सांगेल युनिट एकक आणि 4 चं टेन्स दशक अँड 5 चं 100 शतक 100 टेन्स अँड युनिट एकक दशक आणि शतक क्लिअर इथपर्यंत असे प्लेस व्हॅल्यूज आपण बघितल्या आता आपण अबॅकस काय असतं अशा पद्धतीचे रॉड्स असतात या रॉड मध्ये ही एक लाईन असते आन्सर लाईन बोलायचं तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर एक आन्सर लाईन आणि या आन्सर लाईनच्या अप बाजूला एक बीट्स असतो आणि डाऊन साईडला असे 4 बीट्स असतात अप साईडला असा एक बीट्स असतो आणि असे 4 बीट्स असतात पुन्हा इकडे लक्ष द्या हे अबॅकस टूल आहे ही आन्सर लाईन आहे हा युनिट रॉड कारण राईट साईड युनिट रॉड हा टेन्स रॉड आणि हे अप्पर वरच्या बाजूला आहेत म्हणून याला अप्पर बीट्स बोलायचं सर्वांनी याला काय बोलतो आपण अप्पर बीट्स याला अप्पर बीट्स आणि हे सर्व काय आहे लोअर बीट्स खालच्या बाजूला आहे म्हणून लोअर बीट्स क्लिअर आहे बोलायचं माझ्या बरोबर आणि याच्या व्हॅल्यूज काय असतात ते बघूया आपण इकडे लक्ष द्या हा अप्पर बीट्स 5 लोअर बीट्स 1 प्रत्येक बीटची व्हॅल्यू 1 1 1 असते त्याच पद्धतीने 10 चा अप्पर बीट्स असतो तो 50 असतो 50 हा 10 हा 10 हा 10 आणि हा 10 मग एक या वीकचा होमवर्क देतो मी तुम्हाला या वीकचा होमवर्क काय साधारण तुम्ही एक गुगलवर गेले तर तुम्ही एक अबॅकस टूल डाउनलोड करायचं किंवा म्हणजे एक फोटो डाउनलोड करायचा आणि एक नोटबुकमध्ये त्याचं छान ड्रॉ करायचं पूर्ण एक चौकड तयार करा अबॅकस टूलची एक चौकड तयार करा त्या चौकडीत आन्सर लाईन ड्रॉ करा असे रॉड ड्रॉ करा त्याच्यातले बीट्स ड्रॉ करा राईट साईडचा जो शेवटी असते कारण नेटवर तुम्हाला खूप सारे वेगवेगळे इन्फॉर्मेशन मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे अबॅकस टूल मिळतील पण त्याच्यातला आपण सिंगल बीट्स वाला घेणार आहोत आणि जो राईट साईडचा आपण शेवटचा रॉड आहे त्याला युनिट घेणार आहोत त्याला नंतर त्याच्या बाजूच्या लेफ्ट साईडचा 10 बीट घेणार आहोत त्याच्या पुन्हा लेफ्ट साईडचा आपण 100 घेणार आहोत त्याच्या पुन्हा लेफ्ट साईडला गेलो 1000 घेणार आहोत त्याच्या पुन्हा बाजूला गेलो तर 10,000 असा आपण 1,10,000, 1,10,000 पर्यंतचे कॅल्क्युलेशन करू शकतो काय काळजी करू नका हे सर्व शिकणार आहोत आपण सो हे अबॅक पहिला होमवर्क दिला अबॅकस टूल ड्रॉ करायचं अजून एक होमवर्क आहे तो फार इंटरेस्टिंग आहे त्यासाठी थोडस लक्ष द्या आता ऑलरेडी तुमच्याकडे काही नाहीये बुक नाहीये अबॅकस टूल नाही काही विद्यार्थ्यांकडे असू शकतं जे आधी ऑलरेडी त्यांनी मागवलं आणि काही कारणामुळे ते बाहेर गेले पण तरी पण त्यांनी पहिल्यापासून असं समजायचं मला काहीच येत नाही असं समजून पहिल्यापासून शिकायचं सो काय करायचं देवाने ऑलरेडी आपल्याला अबॅकस टूल इन्स्टॉल करूनच पाठवलंय आता ते अबॅकस टूल आपल्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे म्हणून सर्वजण उजवा हात वरती करा हा बघा हा राईट हँड आहे माझा तर मी असा उभा राहिलो तर उलटा दिसेल तुम्हाला म्हणून राईट हँड उजवा हात आणि मी हा उजवा हात या रॉडवर ठेवला आणि मला देवाने आशीर्वाद दिला सर्वजण करा असं या युनिट रॉडवर ठेवा जरा ऍक्शन करा आणि तथास्तु आणि देवाने मला याच्यात पॉवर दिली करायचंय माझ्याबरोबर करायचंय हा युनिट रॉड माझा राईट हँड आणि युनिट रॉड आणि मग या युनिट रॉडचं आहे हे लोअर बीट्स करायचंय तुम्ही पण असं लोअर बीट्स आणि अप्पर बीट्स ओके मीन्स याची व्हॅल्यू आजपासून काय असेल याची व्हॅल्यू असेल आजपासून 5 आणि या प्रत्येकाची व्हॅल्यू काय असेल बोला सर्वजण 1 1 1 किंवा मी पुन्हा असं म्हटलं की देवा मला अबॅकस टूल मला इन्स्टॉल करून दे म्हणून देवाने काय केलं पुन्हा लक्ष दे डावा हात लेफ्ट 10 रॉडवर आणि उजवा हात युनिट रॉडवर असा ठेवला की याच्यात 10 पॉवर आली आणि याच्यात युनिटची पॉवर आली तुम्ही पण करून बघा मी जे शिकवतोय हे छानपैकी नोटबुकवर ड्रॉ करा करून बघायचं हा लेफ्ट हँड 10 रॉड आणि हा युनिटचा रॉड याच्यात 10 पॉवर आली मग हा अप्पर बीट्स याची व्हॅल्यू 50 याची व्हॅल्यू 10 10 10 10 आणि हे दोघं आले तर एकत्र 60 आणि हे दोघं आले तर 6 आणि हे चौघं एकत्र आले तर 66 हे बघूया आपण म्हणून काय करायचं प्लीज इकडे लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो या आठवड्यात अशी प्रॅक्टिस कर 1 -1 2 -2 3 -3 4 करा माझ्याबरोबर -4 5 -5 6 5 आणि 1 6 राईट हँड आणि पुन्हा -6 7 -7 8
मैनस एट नाइन मैनस नाइन। आता टेन कराए, टेन कराए तो क्या करना अपन पुनः लक्ष दया, कारण हा मजा टेन चा रॉड है, हा यूनिट रॉड है, हा टेन वन जीरो टेन लक्ष दया, वन जीरो टेन माइनस टेन इलेवन माइनस इलेवन ट्वेल्व माइनस ट्वेल्व थर्टीन माइनस थर्टीन फोर्टीन माइनस फोर्टीन फिफ्टीन माइनस फिफ्टीन सिक्सटीन माइनस सिक्सटीन सेवनटीन माइनस सेवनटीन एटीन माइनस एटीन नाइनटीन माइनस नाइनटीन ट्वेंटी। अशा पद्धति ने हा किती होईल फोर्टी, हा किती होईल सिक्सटी, हा किती होईल फिफ्टी आणि हा किती होईल नाइनटी नाइन। फिफ्टी सिक्सटी सेवनटी एटी नाइनटी आणि हे नाइन मला माहिती आहे पहिला दिवस आहे म्हणून आपण एक आठवड्याचा वेळ घेतलाय, कारण तुमच्याकडे बुक पोचतील तुमच्यापर्यंत अबॅकस टूल पोचेल तोपर्यंत आपल्याला फिंगरिंग, पालकांनी पण छोटे छोटे पिल्लूज आहेत मला माहिती, त्यांना थोडासा हात पकडायचा, त्यांना हा सांगायचा की अरे हा तुझा युनिट रॉड आहे, या युनिट रॉडचा हा फाईव्ह आहे, हा वन आहे, हे दोघे एकत्र सिक्स होतात, हे एकत्र आले की नाईन होतात, हे एकत्र आले की नाईन्टी होतात आणि हे एक आला की नाईन्टी वन होतात। अशा पद्धतीने त्यांना थोडंसं प्रेमाने, काही गडबड नाही प्रेमाने, मी अजून शिकवणारच आहे सुरुवात आहे, पण तुम्हाला एक आठवडा थोडंसं करमणूक, एक आठवडा तुम्हाला थोडंसं एंटरटेनमेंट, एक आठवडा तुमचं थोडंसं होमवर्क, एक आठवडा थोडंसं तुमचं मेंटल अरिथमेटिक मॅथमेटिक रिलेटेड थोडंसा इंटरेस्ट क्रिएट करावा म्हणून करू शकता। आता तुम्ही काय करायचं, इमिजिएटली स्वतःला बोलायचं 46, थोडा सुरुवातीला विचार कराल 40, पहिल्या आधी बोललो ते डाव्या हातावर 40 आणि 6 उजव्या हातावर हाफ 6, मग 5 आणि 1 6 होतात, 5 आणि 3 8 होतात, 5 आणि 4 9 होतात, या अशा सर्वांचं एक लॉजिकल आपल्याला रिलेशन ऑफ डिजिट आपलं स्ट्रॉंग होणार आहे। सो ओके, या आठवड्यातला हा एक होमवर्क होता, पुन्हा एकदा सांगतो अबॅकस टूल ड्रॉ करून बघा, नेटवरून त्याचं एक चित्र ड्रॉ, म्हणजे तुम्हाला, तुम्ही हुशार आहेत सर्व, नेटवरून तुम्हाला गुगलवर सर्व भेटतं, तुम्ही एक छानपैकी फोटो डाउनलोड करा, फोटो डाउनलोड केल्यानंतर या अबॅकस टूलमध्ये त्याच्या फी त्याची त्याच्या व्हॅल्यूज ड्रॉ करा। त्या पद्धतीने पुढचा होमवर्क सांगितला मी की तुम्ही एक असे ड्रॉ केल्यानंतर दोन्ही हात ठेवा आणि हा टेन्सर रॉड हा युनिट रॉड आणि यांच्या व्हॅल्यूजचे अंक तुम्हाला बोलायचे ते बोलून प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण क्लासला भेटू, पुन्हा आपण पुढच्या आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी मी तुम्हाला ज्या पद्धतीने सर्व अवेलेबिलिटी राहील त्या पद्धतीने मेसेज करेल मी आदल्या दिवशी, आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी भेटूया, फिंगरिंगचे रिव्हिजन। पण लवकरात लवकर पुन्हा एकदा मी सर्वांना क्लिअर करतो, पालक आणि विद्यार्थ्यांना पूर्ण अबॅकसचं किट की ज्यात बॅग आणि टी शर्ट नाही आहे, कारण बॅग आणि टी शर्ट शिकण्यासाठी लागत नाही आणि म्हणून मम्मी पप्पाचे अनवॉन्टेड पैसे वाया जाणार नाही, ते वाचवण्याचे किंवा ते सेव्ह करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, म्हणून तुम्ही सर्वजण चांगले स्टुडंट आहात, जे गरजेचं आहे ते हवं आहे, जे गरजेचं नाही ते विनाकारण परचेस करण्यामध्ये आपला सर्वांचा जोर नसावा, असा एक ब्रेन ट्रेनचा एक ब्रीद वाक्य की आपण एकलव्यासारखं असलं पाहिजे, कमी रिसोर्सेसमध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स करता आला पाहिजे, स्वतःहून डेडिकेटेड प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी हवेत की जे स्वतःहून स्वतःचं काम करतात, म्हणजे विद्यार्थ्याचं काम काय असतं की अभ्यास करणं आणि मेहनत करणं। सो क्लिअर, अशा खूप साऱ्या कन्सेप्टिव्ह विद्यार्थी मित्रांनो आपण बोलत राहू, मला वाटतं आजचा पहिला दिवस होता, सर्व पालक आणि विद्यार्थी मिळून हे सर्व पहिला क्लास सर्वांनी अटेंड केला असेल, तरी पण काही तुम्हाला शंका असतील तर जरूर मला मेसेज करा किंवा कॉल करा आणि आपण बोलूया। क्लिअर, आय होप्स की सर्वजण एक मेच्या आतमध्ये सर्वांकडे सिलेबस उपलब्ध असेल आणि मग आपल्याला पेजप्रमाणे शिकवायला सुरुवात करूया। ठीक आहे, थांबूया। एखाद दोन क्लास मिस जरी झाले पण तुम्ही त्या पेज वाईज जर तुम्ही सिस्टमॅटिक गेलात, पेज वाईज सिस्टमॅटिक गेलात तर तुम्हाला आपोआप पुढचं काय एकमेकावर कसं डिपेंडन्सी कसे एक 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 क्लास आपण डेव्हलप होत राहतो तर सिस्टमॅटिक तुम्हाला प्रॅक्टिस करता येते। एखाद दोन क्लास मिस झाले पण असं करू नका की खूप सारं कोणाचं लग्न होतं काहीतरी इमर्जन्सी आली म्हणून मुलांकडे दुर्लक्ष केलं, कारण हे सर्व लहान पिल्लं आहेत मला माहिती आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्डचे मुलं आहेत, यांना पॅरेंटची थोडाफार सपोर्ट लागेल आणि पालकांना मी तुम्हाला विनंती करेल की साधारण तुम्ही जर हे सर्व कुठल्याही क्लासमध्ये शिकायला गेलात
किंवा तुम्हाला शिकायची जरी इच्छा असली तरी तुम्हाला ते आधी सांगतील की 20-25 हजार रुपये तुम्ही टीचर ट्रेनिंगचे भरा आणि नंतर मग आम्ही तुम्हाला शिकू. म्हणून आपण सर्वजण लकी आहात की आपण एक सोशल ऑर्गनायझेशन मध्ये एका फ्री एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपण आलेलो आहे आणि हा खूप आनंददायी आणि एन्जॉय असणारा एक प्रवास असेल डिसेंबर पर्यंतचा असं मला माझ्यातर्फे मी गॅरंटी देतो. सो माझ्या बोलण्यात काही गॅप्स राहिले असतील, काही डाऊट्स राहिले असतील तुमच्यापर्यंत, तर मला वाटत की तुम्ही काही विचारलं तर मला त्याच्यावरचे चांगले उत्तर देता येतील, म्हणजे सर्वांचे डाऊट क्लिअर होतील. मला वाटतं राठोडताई तुम्हाला काही समजलं असेल, काही डाऊट असेल राहिलेलं, पहिले तुमच्यापासून सुरुवात करतो मी वन बाय वन. ओके मी सर्वांचे माईक बंद करतो आणि म्हणजे अनवॉन्टेड साऊंड येणार नाही. हा राठोडताई प्लीज. युवराज ना आता सेकंडची एक्झाम दिली, थर्ड ला गेलाय तो, तर त्याला ह्याच बॅच मध्ये ठेवणार ना. हो हो थर्ड. आपण काय असतं पुन्हा एकदा सांगतो मी सर्वांना की फिफ्थ स्टँडर्डचे पण मुलांना पहिल्या लेवलच पासून सुरुवात करतो, फर्स्ट स्टँडर्डच्या पण मुलांना पहिल्या लेवल पासूनच सुरुवात करतो. पण जेव्हा तुमच्याकडे किट येईल तेव्हा किट आल्यानंतर आपण त्या पद्धतीने एक्सप्लेन करतो की फर्स्ट स्टँडर्डला कुठलं बुक स्टार्ट करायचं आणि फिफ्थ स्टँडर्डला कुठलं बुक स्टार्ट करायचं. ओके याच्यातले जो जे थोडेसे अशा दोन पद्धतीचे आपण बुक डिझाईन केलेले आहेत, एक साधारण लहान बुक आणि मोठं बुक. लहान बुक असलं की जे थर्ड स्टँडर्ड पर्यंतचे मुलं आहेत ते स्टार्ट करतात आणि जे मोठे मुलं आहेत म्हणजे घरात दोन मुलं असतील तरी एका किटवर पण होतं, आपला व्यवसाय नाहीये. म्हणजे आम्ही सांगतो की घरात दोन मुलं असलं लहान मोठा, एक फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि एक फोर्थ स्टँडर्डला आहे, तरी पण एकाच किटमध्ये होतं. पण जर कदाचित तुम्हाला वाटलं की दोनच किट हवे आहेत तुम्ही मागू शकतात. पण आम्ही असं सजेस्ट करतो की आपला काही बिझनेस नाही आहे, तुम्ही एका एका किटमध्ये दोन मुलांना पण क्लास करून घेऊ शकतात. थोडस ऍडजस्ट करायला पाहिजे फक्त मुलांनी एकमेकाला, कारण याच्यात जेव्हा मोठ्या बुक मध्ये जेव्हा मूवर्स मध्ये मुलं असतात मोठे, त्यांना इथून फक्त एक रेफरन्स घ्यायचा असतो फॉर्मुल्याचा. तो रेफरन्स घेतला हा मग लहान मुलं जे फर्स्ट स्टँडर्डचे त्यांना चार लेवलचे बुक आपल्याकडे आहेत आणि फिफ्थ स्टँडर्ड पासून आहेत त्यांचे पण हे सर्व चारचा सेट देतो त्यांना. हे फर्स्ट इथून स्टार्ट करतो आपण एक्सप्लेन करायचं. सो काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्याकडे किट आलं की सर्व त्या बुक प्रमाणे आपण जाऊया. अजून काही डाऊट आहे कोणाला? हा थर्ड ला गेलाय आता आणि तिची बहीण आहे ही फोर्थ ला गेली आहे. ओके दोघांमध्ये एक किट होऊन जाईल ताई. आणि हा सिक्स्थ ला गेलाय आता. ओके मग थोडस तुम्हाला एखादं किट एक्स्ट्रा लागेल, एखादं किट सर्वांना जर शिकायचं असेल तर. किट तुमच्या ऑफिस मध्ये येऊन घ्यायचंय का सर? नाही तुम्ही नाशिक मध्ये असाल, पुन्हा माझं ऑफिस वगैरे काही नाहीये. पुन्हा सांगतो ऑफिस वगैरे असं कोणीही काही नाहीये, आमचं कुठलंही कॉल सेंटर नाहीये, आम्ही कोणालाही कॉल करत नाही, आम्ही बाय फोर्स कोणालाही कुणाच्याही आमचं मार्केटिंग करत नाही. हा फक्त व्हॉट्सअपवर आम्ही मेसेज फॉरवर्ड करतो. आम्ही ऍज इट इज घरून, मी माझ्या घरूनच क्लास घेतोय, कुठलाही ऑफिस नाही, कारण आमचा बिझनेस नाहीये. ड्युटी केल्यानंतर दोन पैसे पगारातून याच्यात आम्ही टाकतो उलट, पहिले क्लिअर करतो तुम्हाला. कारण हे 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत जायचं आमचं एक वेळ लागलेला आहे. तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये बोलेल की आमचं सोशल ऍक्टिव्हिटीज आहे म्हणून आमची कुठलीही ऑफिस नाहीये. हा क्लिअर करतो पहिले. ओके ओके हा नाशिक मध्ये असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात. पण तुम्ही नाशिक रोडला असाल, मकमदाबाद असेल, सिडको मध्ये असाल तर ते तुम्हाला येण्याचा जेवढा खर्च आहे तेवढ्यात तर मी तुम्हाला पोस्टाने पाठवून देईल 65 रुपीज. एक मिनिट टीचर भाऊशी बोला माझे. हा सर बोला. सर मी नाशिकलाच आहे तर येऊन घेऊन जाऊ काही प्रॉब्लेम नाही सर. तुम्हाला जर वाटलं तुम्ही खूप तुम्हाला इझी आहे घेऊन जायला तर मी माझा ऍड्रेस पण देईल तुम्हाला ग्रुपमध्ये. तुम्ही मी सातपूर अशोकनगरला राहतो, तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकतात घरून. किंवा तुम्हाला वाटलं शक्य नाहीये मी नाशिक रोडला असतो, मकमलाबादला असतो, शिडकोत कुठेतरी पाथर्डी फाट्याला असतो, सरळ पोस्टाने तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी येऊन जातो तुमच्याकडे. नाही आमची मालाची गाडी फिरतच असते ना, त्यामुळे तिथे येणं शक्य आहे. सर तुम्ही ठरवा, नो प्रॉब्लेम. आणि पुस्तक पण त्याच्यासोबत आम्ही घेऊ ना मग. काही प्रॉब्लेम नाही सर, तुम्ही ठरवू शकतात, नो प्रॉब्लेम. ओके तर मग तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा ऍड्रेस. ओके सर नो प्रॉब्लेम, चालेल सर. अजून काही पालकांना कोणाला बोलायचं असेल तर हातवरती करा. नो प्रॉब्लेम सर, क्लिअर करतो मी ते. ओके क्लिअर झालं तुमचं. सोनार सर काही बोलायचंय किंवा कोणी पालक बसले शेजारी कोणाला डाऊट आहे? बऱ्याच जणांशी बोलल्यानंतर सर्वांचे डाऊट क्लिअर होतील सर, बाकी काही.
सर मी मुंबईवरून बोलते. तुम्हाला पेमेंट कसं करायचं पुस्तकांच्या सेटचं? नाव सांगा ताई, तेव्हा मला लक्षात येईल. मी ओम नेर्लेकरची पॅरेंट बोलते. ओम ओके वंडरफुलची पॅरेंट. ताई मी सांगतो, पेमेंट साठी मी क्लास रात्री माझा साडे आता दोन बॅचेस आहेत माझा 8:30 पर्यंत, एक साधारण रात्री 9 वाजेपर्यंत मी आपल्या ग्रुपमध्ये कुठल्या फोन पेवर पे करायचं त्याचा एक छोटासा स्क्रीनशॉट पाठवतो. त्याच्या सिस्टमॅटिक मी माहिती भरली, ती पूर्ण वाचा. पण मला सर्वांना मी सांगतो, मला पूर्ण नाव, पूर्ण ऍड्रेस, पिनकोड आणि मोबाईल नंबर एकाच पैशामध्ये द्या तुम्ही देता, म्हणजे मला त्या तुमच्या ऍड्रेसवर मला बुक्स पाठवून देता येतील. क्लिअर आहे? आणि ओके ओके नो प्रॉब्लेम, थँक्यू सर. नंबरवर करायचं ते पण मी तुम्हाला ओके 9 पर्यंत पाठवतो. अजून हा बेटा ऋत्विका पिंगळे, हा बोल, म्यूट कर बेटा, अनम्यूट कर आणि बोल. सर मी आता फोर्थ स्टँडर्डला गेली आहे, फोर्थ स्टँडर्डचे बॅचेस कुठे कसे परत बोल बेटा, तुला प्रश्न नाही समजला मला पुन्हा बोल. मी आता फोर्थला गेली आहे, माझं स्कूल सुरू झालंय, तर ह्या त्याचा टाइम कितीला राहील बेटा? सर्व इन्फॉर्मेशन पुन्हा सांगतो मी, 1-to-1 मी कोणाशीच बोलत नाही, नो कॉल, नो 1-to-1. तुम्हाला सर्व माहिती ग्रुपमध्ये समजेल. तुला जी काही अडचण असेल मला व्हॉट्सअप मेसेज करायचा, सर आय एम इन फोर्थ स्टँडर्ड पण मी थर्ड स्टँडर्डच्या ग्रुपमध्ये, तुला काही डाऊट असला तर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा, त्याप्रमाणे मी करेक्शन करत असतो. क्लिअर आहे? आणि तुला कधी क्लास असेल काय असेल ते सर्व ग्रुपमध्ये समजेल त्याबद्दल. ओके ओके बच्चू, सर सर वन बाय वन थांब थांब बेटा. ऋत्विका ऋत्विका हा ताई कोण बोलताना हात वरती करा, म्हणजे मला समजते की कोणाला तरी बोलायचंय. प्लीज. यशविनी चौधरी बोलते सर. हा ताई बोला. सर माझा मुलगा आता सिनियर केजीला जाईल, त्याला हा क्लास दाखवला तर चालेल का? जॉईन केला तर का नाही दाखवायचा? सिनियर केजीतले मुलं पटापट कॅल्क्युलेशन करतात, बघा तुम्ही ऑलरेडी ब्रेन ट्रेनच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही. आणि तुम्ही त्याच्याबरोबर बसायचं, तुम्ही त्याच्याबरोबर बसले तर तुम्ही 25,000 भरल्या जेवढा टीचर होणार नाही. टीचर टीचर ट्रेनिंग पण रोज नसते, पण त्याच्या मुलाबरोबर तुम्ही टीचर बनून जाल. ओके सर, आम्हाला ग्रुप मध्ये जॉईन करणार? हो नसाल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मला. हा अजून एक सर्वात महत्वाची सूचना, तुम्ही स्टँडर्ड प्रमाणे ज्या काही ग्रुप मध्ये आहात फर्स्ट सेकंड थर्डच्या, बाकीच्या जॉईनिंग आणि वेटिंग या ग्रुप मधून बाहेर निघून जा. तुम्ही जर तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे ग्रुप मध्ये असाल तर अनवॉन्टेड ग्रुप मध्ये खूप सारे मेसेज नको डबल व्हायला. तर तुम्ही स्टँडर्ड प्रमाणे जर तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे फर्स्ट सेकंड थर्डच्या ग्रुप मध्ये असाल तर बाकीच्या म्हणजे जिथं जॉईनिंग आमचा एक रिसोर्स असतो की जे तुम्ही जॉईन होतात त्या ग्रुप मधून बाहेर जा. मी ते नाही तर मी करेल तिथून बाहेर. ओके अजून कोणाला बोलायचंय? हात वरती करा, माझ्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. हात हा बेटा गॅलक्सी 1220 शीतल सोनवणे बोल बेटा. पिल्लू बोल. बाकीच्यांनी माईक बंद ठेवा प्लीज. शीतल सोनवणे गुड आफ्टरनून सर. हा बोल बच्चू. बेटा थोडासा स्ट्रॉंगली बोलो बेटा, मला आपका आवाज नाही आ रहा है. एक्साइटेड झालोय मॅक्स शिकण्यासाठी. क्या? मी खूप एक्साइटेड झालो मॅक्स शिकण्यासाठी. सर खूप एक्साइटेड आहे मॅथ शिकण्यासाठी. वा वंडरफुल, खूप एक्साइटेड आहे, वंडरफुल बेटा, वेलकम वेलकम. मी पण एक्साइटेड तुला शिकवण्यासाठी, वंडरफुल. तुला आवाज कमी येतोय रे पिल्लू, थोडासा व्यायाम करावा लागेल, योगा करू ना आपण, आवाज होईल तुझ्याकडे, काय काळजी. ओके नो प्रॉब्लेम पिल्लू. थँक्यू सर. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून कोणाला बोलायचंय? हात वरती केला तर श्रेयस सेवाळे. श्रेयस सेवाळे हॅलो. हा यस सर. वन बाय वन वन बाय वन प्लीज, मी नाही तर सर्वांना म्यूट करतो कारण मला ज्यांचे हात वरती दिसत आहेत ना त्यांचे. श्रेयस सेवाळे सर अनम्यूट करा, काही बोलायचंय तुम्हाला सेवाळे? हा बोला. हो सर बोला. सर मुलगा तिसरीला आहे, तिसऱ्या स्टँडर्ड मध्ये. ओके. आणि मला वैयक्तिक पण शिकायचं होतं. सर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काय करतात? प्रायमरी टीचर आहे सर. असो नो प्रॉब्लेम सर, आपण टीचर एक रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे आपली, तुम्ही 9:30 च्या बॅच मध्ये या, तुम्हाला वेलकम. मी मला मेसेज करा,
किंवा तुम्ही कुठेतरी तुम्हाला आहे का 9:30 ची लिंक आहे अवेलेबल तुमच्याकडे? नाही मला मेसेज करा, मी इमिजिएटली पाठवून देईल तुम्हाला 9:30 बॅच मध्ये त्याचे मी टर्म्स अँड कंडिशन सांगेल. पण आम्ही टीचरला पण फ्री शिकवतो, पण मागच्या वर्षी आम्ही 200 टीचरांना शिकवलं, त्याच्यातून 6 टीचरांनी स्वतःचे क्लास सुरू केले. मग आम्ही असं लक्षात आलं की फ्री शिकवतो म्हणून त्याचं महत्व कळत नाही लोकांना, म्हणून आम्ही त्याचं काही किट तयार केलं, स्टार्टअप किट. जसं हे बुक मागच्या वर्षी हे बुक पण आम्ही मटेरियल फ्री द्यायचो, म्हणून लोकांना महत्व नाही कळत फ्री दिल्याचं. मग कमीत कमी आम्ही आता हा सिलेबस तरी तयार केला, मग सिलेबस प्रमाणे तरी शिकतील. एक थोडासा लोकांना चटक मटक पाहिजे असतं सर्व. मागच्या वर्षी तर आम्ही गळ्यातल्या माळा, राख्यातले मणी याच्यापासून ऍबॅकस टूल बनवायला लावले मुलांना आणि त्याच्यापासून शिकवलं. पण काय असतं की मुलं आजकालचा स्मार्ट जमाना आहे, या स्मार्ट जमान्यात सर्व स्मार्ट लागतं, म्हणून आम्ही पण हळूहळू थोडंसं जे गरजेचं आहे ते स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न. गरजेचं आहे, पैसे कमवणं महत्वाचं नाही, शिकवणं महत्वाचं आहे आमच्यासाठी. पण तुम्ही शिक्षक झालेल्यांना आमचं पूर्ण फ्रीडम असतं, तुम्ही 1 लाख रुपये पण कमवू शकतात, स्वतःचं सेंटर सुरू करू शकतात. पण जास्त करून आम्ही महिलांना प्रेफरन्स देतो, कारण वुमन एम्पॉवरमेंट हा आमचा त्याच्यातला एक कोर, आमच्या एनजीओ मधला एक कन्सेप्ट आहे. सर बोलूया, जरूर बोलूया. ओके, सायली राऊत. सायली राऊत ताई, हा 5 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून. सायली राऊत, हा बोला ताई. सायली राऊत कुठं गायब झाल्या दिसत नाही आता. हा बोला. नाही दिसत आहे, सॉरी. मी सर्वांचं आवाज बंद केले, मला ज्याच्या हातवरती. हा आर्या, अरे अनम्यूट कर बेटा आर्या. हा बेटा अनम्यूट कर. हा बोल पिल्लू. फिफ्थ स्टँडर्ड ची मुलांची लिंक वेगळी आहे का हीच आहे? परत सांग. फिफ्थ स्टँडर्ड च्या मुलांची वेगळी लिंक आहे का हीच? तू फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे? तू फिफ्थ स्टँडर्ड मध्ये? नाही माझी बहीण. मग तू माहिती देताना जर मला फिफ्थ स्टँडर्ड पण मध्ये तुमची बहीण आहे तर मी फिफ्थ स्टँडर्ड मध्ये ऍड केलं असेल. नसेल तर पुन्हा एक 5 मिनिटांनंतर बेटा, नो प्रॉब्लेम. त्याची पण लिंक, त्याचा पण रेकॉर्डिंग भेटून जाईल. पण सेम हाच मेसेज तिथं असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. मम्मींना सांग. हा ओके, आणि मला मेसेज करा तसा. तुम्ही प्रॉपर मेसेज केला तर मला प्रॉपर काम करता येतं. हा मला ऍड करता येतो. ओके, राधा गायकवाड. राधा गायकवाड अनम्यूट कर. एका वीक मध्ये किती क्लासेस आहे? तू उशिरा आली वाटत ताई. आपला वीकली एक क्लास असतो बेटा, 3,000 रुपये 2,000 रुपये भरल्यानंतर पण वीकलीच क्लास होतो. तसा आपण वीकली क्लास घेतो कारण पहिलेच क्लिअर करतो. पण 1 मे नंतर सुट्ट्यांमध्ये आपण एक्स्ट्रा क्लास घेणार आहोत, कारण आपल्याला 2 लेवल पेक्षा 3 लेवल कंप्लीट करूया डिसेंबर पर्यंत, 3 पेक्षा 4 लेवल कंप्लीट करूया. आपला प्रयत्न असेल जास्त कंप्लीट करण्याचा. पण ते कंप्लीट करताना तुमचा पण स्पीड आणि डेली टाइम मॅच झाला पाहिजे, कारण तुम्ही डेली केलं पाहिजे. मी शिकवायला तयार आहे, मी डिसेंबर पर्यंत पूर्ण 7 च्या 7 लेवल पण शिकवतो, कारण मी असं म्हणतो 8 दिवसात 8 लेवल शिकवतो. आमचा एकलव्याचा बाणा आहे. फालतू काही वडिलांचे 15-20 हजार रुपये खर्चच व्हायला नको, फक्त मुलांची कॅपॅसिटी आणि मुलं एकलव्य पाहिजे, कारण त्यांना हे सर्व ग्राफ्स करून त्यांना स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करता आली पाहिजे. सेल्फ मोटिवेटेड मुलं असले पाहिजे, ते सर्व बोलत राहील. असं नाही की पहिल्या दिवशी मला सर्व बोलणं होईल, कारण मुलं एकदा आपल्याशी आले ताब्यात की त्यांना मोटिवेट करता येतं सर्व. पण तुम्ही केलं पाहिजे, आम्ही शिकवणार भरपूर, काही काळजी करू नको. ओके, हा कोणाला बोलायचं असेल तर मला हात वरती असला, अजून माझ्याकडे 4 मिनिटं आहेत. ओके, सशील राऊत. हा साहिल राऊत, हा बोला ताई. राऊत, गुड इव्हिनिंग सर. बोला ताई. सर तो टूल्स आणि ते बुक्स घ्यायचे आहेत, आम्ही नगरला राहतो, तर ते तुम्ही कसं काय देणार आम्हाला? ताई तुम्ही क्लास अटेंड केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मला फोन पे केल्यानंतर मी 9 वाजता एक फोन पे चा नंबर पाठवेल. त्याच्यानंतर तुम्ही फोन पे केल्यानंतर पूर्ण ऍड्रेस पाठवल्यावर मी तुम्हाला पोस्टाने पाठवेल. पूर्ण भारतात जातात आपले किट, दुबईला पर्यंत पण जातात, अमेरिकेपर्यंत पण जातात. तर तुम्ही नगर पर्यंत येईल, काही काळजी करू नका. ओके, आपल्याकडे दुबई, साऊथ आफ्रिका, अमेरिका, काही काळजी करू नका. ओके, बोला. अजून कोणाला काही बोलायचंय? हात वरती दिसला तर मी तुम्हाला. हा श्वेता हरकरे ताई. हा ताई बोला. गुड इव्हनिंग सर. हा बोला ताई.
हाँ सर, मी शानवी हरकरेची आई आहे. बोला बोला. तिचा तिला मला तर रेग्युलर क्लास तिचा जॉईन करायचा आहे, सुरू करायचा आहे. आणि मी स्वतः सीएस आहे. ओके. तर माझे कॉमर्स पण आहेत आणि मी टेंथचे वगैरे पण क्लासेस घेते. तर मला हे ट्रेनिंगचं जे तुम्ही सांगितलं रात्री जी आपली, मला त्याच्यात पण ऍड करून घ्या ना. मला मेसेज करा, मेसेज करा ताई. मी तुम्हाला तो क्लास सुरू होण्याच्या आधी तुम्हाला मी त्याची लिंक पाठवेल. तुम्ही सर्व कम्युनिकेशन माझ्याशी व्हॉट्सअपवर ज्या पद्धतीने कराल त्या पद्धतीने मी ग्रुपमध्ये ऍड करत असतो. आणि खूप साऱ्या मुलांना हे पण सांगत असतो की खूप अनवॉन्टेड मेसेज पण करू नका. ग्रुपमध्ये पूर्ण मेसेज पूर्ण वाचा. पूर्ण मेसेज वाचला ना, हे बघा, पुन्हा एकदा सांगतो, माझं कोर लँग्वेज माझी मराठी आहे. मी सर्व मराठीत एक्सप्लेन करतो. काही मुलं आपल्या लहान पिल्लांना मराठी रीड करता येत नाही आणि पालकांकडे मोबाईल असतो, तर ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या ग्रुपवर तुमच्याकडनं येणारे मेसेज बंद असतात, माझ्याच कडनं असतात. प्रत्येक मेसेज हा महत्वाचा आहे, काहीतरी कम्युनिकेशनचा आहे, म्हणून पालकांनी तो पूर्ण रीड केला पाहिजे, ही माझी विनंती. आणि तो पूर्ण रीड केल्यानंतर जर तुम्ही त्याप्रमाणे ऍक्शन मध्ये आलात तर मला नाही वाटत तुम्हाला कधी अडचण येईल. ब्रेन ट्रेनच्या सर्व ऍक्टिव्हिटीज तुम्हाला प्रामाणिकपणे समजतील. तर पालकांकडे मोबाईल असतात, मेसेज पालकांकडे असतात, तर त्या पद्धतीने आपण जाऊया, बघूया. ओके. ऋत्विका पिंगळे, काय गत आहे तुझं अजून? ऋत्विका लवकर फास्ट, माझ्याकडे दोनच मिनिट आहेत आता. हा सर, माझ्याकडे तो ब्रेन ट्रेनचा किट आहे. ठीक आहे ना, मग मला मेसेज कर, मग काय गरज आहे तर माझ्याकडे तुझं. हे बघ बेटा, ज्यांच्याकडे किट आहे ना त्यांच्या कोड नंबर समोर माझ्याकडे रेकॉर्ड असतं, काय काळजी करू नको. मी काही तुला म्हणणार नाही. तुझ्याकडे किट पण नसलं ना तरी पण मी म्हणणार नाही क्लास करू नको. पुन्हा सांगतो, आमचा व्यवसाय नाहीये. पुन्हा सांगतो, तुम्ही किटही घेतलं नाही तरी आम्ही तुम्हाला सांगणार पण नाही कधी की आयुष्यात. आम्ही बोलणार पण नाही की तुम्ही क्लास करू नका. पुन्हा क्लिअर करतो, पण सिस्टमॅटिक शिकायचं असेल, जसं तुम्ही जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल आणि जर तुम्ही बाहेर 2-4-5 हजार रुपये खर्च करतात, 2 लेवलसाठी 6 हजार रुपये खर्च करतात, तर आम्ही 500 रुपयात तुम्हाला 4 लेवलचे बुक आणि किट देतोय. ते किट 1200 रुपयात, त्याच्यात एक टी शर्ट आणि एक बॅग दिली जाते. आम्ही म्हणतो शिकण्याला टी शर्ट लागतं का हो, शिकण्याला बॅग लागते का हो, आमचा एकलव्याचा बाणा आहे. पुन्हा परत सांगतो, म्हणून तुम्ही काही नाही घेतलं तरी क्लासेस सुरूच राहतील. पण तुम्हाला सिस्टमॅटिक सिलेबस तुमच्याकडे असावा, सिस्टमॅटिक तुम्हाला शिकता यावं म्हणून आम्ही सिलेबस तयार केलेला आहे. नाहीतर आम्ही विदाउट सिलेबस, आतापर्यंत मागच्या वर्षी 5,500 फॅमिलीज होत्या, त्यांना पीडीएफ मध्ये तो सिलेबस द्यायचो, पण त्याची पण किंमत लोकांना नसते. कारण पीडीएफ आलं, कोण झेरॉक्स काढेल, कोण प्रिंट काढेल, खूप सारे अनुभव आम्ही घेतले आणि म्हणून लोकांनी आम्हाला शिकवलं. लोकांनी युट्यूब चॅनल पण बनवला, विद्यार्थ्यांनी शिकवलं आम्हाला, असं काही नाही. हा सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, याचा सर्व वापर करून आपण सिस्टमॅटिक पूर्ण भारतभर, पूर्ण देशाच्या बाहेर पण आपण पोहोचलोय. सो पुन्हा मी सर्वांची परवानगी घेतो की आता क्लास संपला आहे. हे लेक्चर कोणाला डाऊट असेल, कोणी लेट जॉईन झाले असतील, त्यांना पुन्हा आपण युट्यूबला याचा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये मी पोस्ट करेल, तेव्हा ऐकू शकतात. पुढच्या क्लास साठी मला जाऊ द्या. बाय बाय. काही डाऊट असले तर आपण पुन्हा सोमवारी भेटणार आहोत. पुन्हा मी मेसेज ग्रुपमध्ये टाकेल, तुम्हाला फोन पेचा नंबर ऍड करेल. आणि मला पाठवताना, मला पर्सनल पाठवताना माझा पूर्ण ऍड्रेस आणि त्याचा स्क्रीनशॉट पण पाठवा तुम्ही ट्रान्सफर केल्याचा. म्हणजे मला तुमचा कोड तयार करून मला त्याच्यात मार्क टाकता येतो की तुम्ही बुक्स घेतलेले. ओके. सो पुन्हा सर्वजण तुम्ही आलात आणि सर्व सिस्टमॅटिक ऐकून घेतलं, पुन्हा सर्वांचा आभारी. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट मंडे, तेव्हा आपण काही गोष्टी शिकूया आणि सिस्टमॅटिक थोडासा शिकायला सुरुवात करूया. तोपर्यंत काही मुलांच्या परीक्षा संपतील आणि नंतर 1 मे नंतर मात्र थोडासा स्पीड अप करूया क्लास. तर 1 मे पर्यंत सर्वांकडे बुक असतीलच, कोणीही विदाउट बुक राहणार नाही अशी अपेक्षा करतो. बाय बाय. पुढच्या क्लासला जातो. बाय बाय. बाय सर. बाय बाय पिल्लांना.